वेलकम स्टूडेंट टू दी नेक्स्ट लेक्चर ऑफ सेट थ्योरी एंड लॉजिक लेक्चर सीरीज. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस ए प्रॉब्लम बेस्ड ऑन दिस चैप्टर. सो लेट्स स्टार्ट विद दी सॉल्व एग्जांपल्स. एग्जांपल नंबर फर्स्ट, फाइंड दी डोमेन फॉर विच द फंक्शन एफ ऑफ एक्स एंड जी ऑफ एक्स आर इक्वल. म्हणजे आपल्याला डोमेन फाइंड आउट करायचे ज्याच्यासाठी एफ ऑफ एक्स एंड जी ऑफ एक्स काय असणार आहे, इक्वल असणार आहे. सो इक्वल कन्सिडर करू. Given that f of x is equal to g of x, so f of x is 2x square minus 1 is equal to 1 minus 3x. So, दोघे इक्वल्स असतील तर यांचे रूट फाइंड आउट केले, यांचे रूट फाइंड आउट करू आपण इक्वेशन तयार करून. सो दिस इम्प्लाइज 2x square plus 3x, this one comes to this side, so minus 1 minus 1, so minus 2 is equal to 0. Instead of 3x, we can write 4x minus x. So, from these first two terms, we can take 2x outside the bracket. So, inside bracket is x plus 2. From this, we can take minus 1 as a common inside bracket. We get x plus 2 is equals to 0. So, x plus 2 is a common factor. So, take outside. So, remaining factor is 2x minus 1. From this x is equals to 1 by 2, from this x is equals to minus 2, thus the domain for which the function f of x is equals to g of x is 1 by 2 minus 2. म्हणजे या पॉइंटला फक्त हे दोघं फंक्शन काय असणार आहेत, इक्वल असणार आहे, f of x is equals to g of x. Now next is, find the domain of the each of the following function. यांचे काय फाइंड आउट करायचे, डोमेन. म्हणजे f of a to b असं असेल तर ए फाइंड आउट करायचं. ओके, मग डोमेन फाइंड आउट करणं म्हणजे काय, त्या फंक्शनला आर मधनं असे पॉइंट काढून टाकायचे ज्यामुळे या फंक्शनला प्रॉब्लेम येतो. ह्या फंक्शनला प्रॉब्लेम केव्हा येईल, समजा न्युमरेटरला झिरो असेल, झिरो अपॉन एनिथिंग इज झिरो, तो झिरो अँसर येईल आपल्याला, तिथे काही प्रॉब्लेम नाही. बट समजा डिनॉमिनेटरला झिरो आला आणि वरती कोणताही नंबर असेल, मग एक्स अपॉन झिरो काय असतो, इन्फिनिटी. म्हणजे जर हा झिरो असेल त्यावेळी फंक्शनला प्रॉब्लेम असेल ना. मग हे फंक्शन झिरो केव्हा असेल ते फाइंड आउट करायचंय. केव्हा असेल हे फंक्शन झिरो ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. नाउ सेकंड प्रॉब्लेम इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स प्लस एक्स. सॉरी, दिस इज बॉक्स फंक्शन, बॉक्स एक्स प्लस एक्स, वेअर बॉक्स एक्स इज द ग्रेटेस्ट इंटीजर लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. ग्रेटेस्ट इंटीजर लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स कॉल्ड ॲज बॉक्स फंक्शन. म्हणजेच काय, ग्रेटेस्ट इंटीजर ऑफ 3.9 इज 4. मग 3.9 पेक्षा ग्रेटेस्ट इंटीजर कोणता आहे, 4 आहे ना. 2.1 पेक्षा ग्रेटेस्ट इंटीजर कोणता आहे, 3 आहे. Like this, greatest integer function of 0.1 is 1 minus 0.1, which is greatest integer function of minus 0.1. काय असणार आहे, 0 असणार आहे. हे का आलंय तुम्ही विचार करायचे, कारण की मायनस 1 असणार आहे तो याच्यापेक्षा अजून लेस होणार आहे ना. कारण की माहिती, इथे काय असेल मायनस 1, 0, इथे काय असणार आहे 1, इथे काय असणार तुमचा मायनस 0.1. मग इकडे इकडे मोठे नंबर असतात ना, इथे काय असतात, लहान नंबर असतात. सो मायनस 0.1 पेक्षा ग्रेटेस्ट इंटीजर कोण असणार आहे, 0 असणार आहे, नॉट ए मायनस 1. हे विचारलं जाऊ शकतं एमसीक्यूला. हे दोघं काय दाखवायचे, यांचे काय फाइंड आउट करायचे, आपल्याला डोमेन फाइंड आउट करायचे, विच इज द इझिएस्ट वर्क. सो हाऊ, नाऊ वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. Consider this as g of x, consider this is as h of x. So g of x is equals to x and h of x is equals to x square plus 3x plus 2. जर डिनॉमिनेटर झिरो झाला तर ते फंक्शन नॉट डिफाईन होऊन जाईल. म्हणजे h of x should not be 0. That means x square plus 3x plus 2 should not be 0. This implies x plus 2, x plus 1 plus into x plus 2 does not equals to 0. So from this domain of the given function is r minus, मग कोणते पॉइंट काढायचे, x plus 1 is equals to 0, this implies x is equals to minus x. x plus 2 is equals to 0, this implies x is equals to
मैनस टू म्हणजे ये पॉइंट जर असतील इथे एक्स इज इक्वल्स टू मायनस वन घेतलं तर इथे काय होईल बघा मायनस वनचा स्क्वेअर वन वन प्लस टू इज थ्री इथे एक्स इज इक्वल्स टू मायनस वन पुट केलं तर थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री प्लस थ्री झिरो म्हणजे इथे काय आलं झिरो एक्स अपॉन झिरो काय झालं इन्फिनिटी झालं म्हणजे मायनस वन अपॉन झिरो कारण की एक्सची व्हॅल्यू इथे ना मायनस वन अपॉन झिरो काय जाईल इन्फिनिटी म्हणजे त्या पॉइंटला फंक्शन डिपेंड होणार नाही सेम मायनस टू साठी एक्स इज इक्वल्स टू मायनस टू घेतला तर मायनस टू अपॉन झिरो येईल ते पण काय देईल इन्फिनिटी म्हणजे आर मधनं कोणते पॉईंट इलिमिनेट केले आपण मायनस वन मायनस टू सिमिलरली एच ऑफ एक्स इज इक्वल्स टू बॉक्स फंक्शन एक्स जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स द डोमेन ऑफ एच इज इक्वल्स टू आर म्हणजे एचचा डोमेन काय आर आहे अँड द डोमेन ऑफ जी काय असणार आहे आरच असणार आहे कारण की कोणताही रिअल नंबर घ्या ना इथे कधी इन्फिनिटी भेटणार आहे का तुम्हाला कारण की हा पण एक नंबर असणार आहे हा पण एक नंबर असणार दोन नंबरचे ऍडिशन काय असणार आहे एक नंबरच असणार आहे कधी इन्फिनिटी होईल का नाही होणार म्हणजे डोमेन पण आर आहे म्हणजे तुम्ही एक्सचे व्हॅल्यू कोणतीही घेऊ शकतात म्हणजे आर आणि सॉरी याचा पण डोमेन आर आहे याचा पण डोमेन आर आहे म्हणजे दोघांचा एफचा डोमेन काय असणार आहे आर असणार आहे नेक्स्ट इज फाइंड द डोमेन अँड रेंज ऑफ द फॉलोइंग फंक्शन सेम बघा एक्स इज इक्वल्स टू फोर असेल तर फोर मायनस फोर किती होऊन जाईल झिरो आणि इथे पण काय होऊन जाईल फोर फोर मायनस फोर झिरो म्हणजे झिरो अपॉन झिरो फॉर्म म्हणजे त्यावेळी फंक्शन डिफाईन होईल का नाही अदरवाइज इथे कोणत्याही फोर सोडून कोणताही नंबर घ्या काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू भेटणार असेल म्हणजे आर मधनं कोणाला इलिमिनेट केलं तुम्ही फोरला आता त्याची रेंज बघू त्याची काय बघायची आपल्याला रेंज बघायची वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मग मॉड ऑफ एक्स मायनस फोर अपॉन एक्स मायनस फोर मग इथे दोन पार्टिशन होतात समजा एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन फोर मग एक्स जर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन फोर असेल तर हा मॉड काय होऊन जातो निघून जातो जर एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन फोर असेल तर मॉड काय म्हणजे एक्स इज मॉड एक्स इज इक्वल्स टू काय असतो एक्स मायनस एक्स इफ एक्स इज ग्रेटर दॅन झिरो इफ एक्स इज लेस दॅन झिरो सेम वेचा युज करायचा जर एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन फोर असेल तर इथे काय तो मॉडच्या ठिकाणी मायनस साईन लागतो मग इथे काय होऊन जाईल एक्स मायनस फोर अपॉन एक्स मायनस फोर इज वन मायनस काय मायनसमुळे काय होऊन जाईल इथे मायनस वन म्हणजे रेंज काय झाली वन आणि मायनस वन म्हणजे हे जे फंक्शन आहे हे काय व्हॅल्यू घेऊ शकतं वन आणि मायनस मायनस वन नाव नेक्स्ट इज अंडर रूट सिक्सटीन मायनस एक्स स्क्वेअर मग याचा डोमेन काय असणार आहे आपल्याला माहिती की निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकत नाही मग इथे काय असेल एक्स स्क्वेअर शुड बी लेस दॅन सिक्सटीन कारण की इथे हा सिक्सटीन पेक्षा लेस असेल तरच हा नंबर पॉझिटिव्ह असेल ना मग एक्स स्क्वेअर लेस दॅन सिक्सटीन म्हणजेच काय मायनस सिक्सटीन लेस दॅन एक्स स्क्वेअर लेस दॅन सिक्सटीन मग दोघं बाजूंचा स्क्वेअर रूट घेतला तर इथे काय होऊन जाईल मायनस फोर इज स्ट्रिक्टली लेस दॅन एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन फोर म्हणजे एक्स कुठून कुठे असणार आहे मायनस फोर टू फोर हे सब मिनिंग कळतो ना लेस इक्वल सॉरी ओके सो एक्स शुड बी फ्रॉम मायनस फोर टू फोर म्हणजे इथे एक्स कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो मायनस फोर टू फोर च्या मधली कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो मायनस फोर पण घेऊ शकतो फोर पण घेऊ शकतो समजा फोर घेतला तर फोर स्क्वेअर सिक्सटीन सिक्सटीन मायनस सिक्सटीन झिरो म्हणजे काही प्रॉब्लेम नाही मायनस फोर घेतला तर मायनस फोरचा स्क्वेअर काय येईल सिक्सटीनच येईल सिक्सटीन मायनस सिक्सटीन झिरो झिरोचा स्क्वेअर रूट काय येईल झिरोच येतं समजा फाईव्ह घेतलं याच्या बाहेरचा पॉईंट आहे ना फाईव्ह घेतला फाईव्हचा स्क्वेअर किती ट्वेंटी फाईव्ह सिक्सटीन मायनस ट्वेंटी फाईव्ह इज मायनस नाईन मायनस नाईनचा स्क्वेअर रूट एक्झिस्ट होता का रिअल मध्ये नाही म्हणजे तो पॉईंट नाही घेतलाय आलं का लक्षात रेंज काय असणार आहे मग समजा फोर घेतलं तर काय येईल इथे झिरो भेटेल ना म्हणजे मिनिमम व्हॅल्यू काय भेटणार आहे झिरो भेटणार आहे आणि समजा एक्सची व्हॅल्यू झिरो घेतली तर इथे काय होऊन जाईल सिक्सटीन मायनस झिरो सिक्सटीन मायनस झिरो इज सिक्सटीन सिक्सटीनचं स्क्वेअर रूट काय असणार आहे फोर असणार आहे म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू काय घेणार आहे फोर मिनिमम व्हॅल्यू काय घेणार आहे झिरो आणि त्यामधल्या सर्वच व्हॅल्यू काय येणार आहेत कंटेन करणार आहे इथे बघा फाइंड द डोमेन नेक्स्ट प्रॉब्लेम फाइंड द डोमेन ऑफ द इच ऑफ द फॉलोइंग फंक्शन मग एक्सच्या ठिकाणी झिरो घेतला तर वन अपॉन झिरो एक्झिस्ट होतो का नाही म्हणजे डोमेन काय डोमेन मधनं कोणाला काढावं लागणार आहे आर मायनस सिंगल टन झिरो हा झाला तुमचा डोमेन सिमिलरली एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर मग इथे काही प्रॉब्लेमच नाही ना कारण की
हाँ प्रॉब्लेम केव्हा येऊ शकतो, समजा कोणताही रिअल नंबर घ्या तुम्ही, समजा टू घेतला, टू मायनस वन किती, वन, वनचा स्क्वेअर वनच असणार आहे. मायनस थ्री घ्या, मायनस थ्री, मायनस वन, मायनस फोर, मायनस फोरचा स्क्वेअर काय असणार आहे, सिक्सटीनच असणार आहे, म्हणजे रिअल नंबरच असणार आहे. म्हणजे डोमेनला तुम्ही काय घेऊ शकतात, आर घेऊ शकतात. ओके, रेंज काय असणार आहे, कधी याची रेंज स्क्वेअर कधी निगेटिव्ह नंबर असतो का, नाही. स्क्वेअर इथे काय, एक्सची व्हॅल्यू वन घेतली तर वन मायनस वन किती, झिरो, म्हणजे झिरोचा स्क्वेअर किती, झिरो, म्हणजे कमीत कमी व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो असणार आहे. आणि मॅक्झिमम किती असणार आहे, इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकते. इथे घ्या टेन, टेन मायनस वन किती, नाईन, नाईनचा स्क्वेअर 81. इथे 1 लाख घ्या, 1 लाख मायनस वन किती, 99,999. सो त्याचा स्क्वेअर काय असणार, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू काय येईल या फंक्शनची, इन्फिनिटी. आले लक्षात, खूपच इझी आहे. नाउ नेक्स्ट इज, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/(x+2) एंड जी ऑफ एक्स इज इक्वल टू 1/(x-2), देन दे आस शो दॅट जी इज इक्वल्स टू एफ इनवर्स. म्हणजे इथे काय दाखवायचं, जी ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय दाखवायचं, आपल्याला एक्स दाखवायचं. जी इज इक्वल्स टू एफ इनवर्स विचारलं की हे डोक्यात असू द्या, कीप इन माइंड. ओके, सो जी ऑफ एफ ऑफ एक्स हे कन्सिडर केलं. ओके, सो व्हॉट इज एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इज 1. म्हणजे बघा, जी ऑफ एक्स म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय रिप्लेस केलंय एफ ऑफ एक्सला, म्हणजे इथे काय पुट करायचं आहे, एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स, म्हणजे 1/(f(x-2), 1/(f(x-2), एफ ऑफ एक्स काय होतं, 1/(x+2). सो 1/(x+2-2) म्हणजेच काय, x+2, हे काय होऊन जाईल, टोटली x+2, आणि हा मायनस टू ऍज इट इज, म्हणजे 2, 2-2, 0, म्हणजे काय आलंय, एक्स आलंय का. नेक्स्ट एफ ऑफ जी ऑफ एक्स ना, म्हणजे इथे जी ऑफ एक्स काय, एफ ऑफ एक्स ना, म्हणजे एफ ऑफ एक्स मध्ये एक्सच्या ठिकाणी कोणाला रिप्लेस केलंय, जी ऑफ एक्सला, म्हणजे इथे काय, 1/(g)(x+2), म्हणजे जी ऑफ एक्स काय, 1/(x-2), सो -2, 2 गेला, 1/(1/x) उरले, म्हणजेच काय, एक्स, म्हणजे आले, म्हणजे जी इज इक्वल्स टू एफ इनवर्स, एफ इज इक्वल्स टू जी इनवर्स मिळालेले. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम इज, फाइंड द इनवर्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2/(x-3+4). इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी मग इथे काय करायचं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग इथे काय अज्युम करायचं, वाय इज इक्वल्स टू 2/(x-3+4). सो एक्स फाइंड आउट करायचं, सो 4 ला इकडे पाठवलं, वाय मायनस 4 इज इक्वल्स टू 2/(x-3). नंतर एक्स कॅल्क्युलेट करायचंय, सो x-3 इकडे घेतला, y-4 इकडे घेतला, सो व्हॉट यू गेट, आणि -3 ला इकडे पाठवलं, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 2/(y-4+3). आणि इथे काय करायचंय, वायच्या ठिकाणी एक्सला रिप्लेस करायचंय, वायच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचंय, म्हणजे एफ इनवर्स इज इक्वल्स टू 2/(x-4+3). हा काय तुमचा इनवर्स. मग तो व्हेरीफाय कसा करायचा, जर एफचा इनवर्स हा आहे तर त्याने काय दिलं पाहिजे, एक्स दिला पाहिजे, म्हणजे एफ ऑफ एफ इनवर्स हे दोघं कंडिशन काय केल्या पाहिजे, व्हेरीफाय केल्या पाहिजे, म्हणजे एफ इज इक्वल्स टू एफ इनवर्स, कसं लास्ट एक्झाम्पलनुसार एफ ऑफ एफ इनवर्स इज इक्वल्स टू एक्स, आणि एफ इनवर्स ऑफ एफ इज इक्वल्स टू एक्स आलं पाहिजे. मग दोघं व्हेरीफाय करू शकतो, एफ ऑफ एफ इनवर्स ऑफ एक्स ला असलेलं एफ इनवर्स एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स मध्ये एक्सच्या ठिकाणी कोणाला रिप्लेस करायचंय, एफ इनवर्स एक्सला, आणि एफ इनवर्स हा कॅल्क्युलेटर्स केलेला आहे ना आपण, 2/(x-4+3). मग तो एक्सच्या ठिकाणी कोणाला रिप्लेस केलं, याला रिप्लेस केलं, 2/(x-3+3), आणि हा -3 ऍज इट इज, 2 ऍज इट इज, सो आणि हा +4 पण ऍज इट इज, आपल्याला एक्स भेटलेला आहे, सिमिलरली इथे एक्स भेटलेला आहे, म्हणजे फ्रॉम दिस वी गेट दिस ऍज इनवर्स. नाउ नेक्स्ट इज, फाइंड द इनवर्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2/(√x-4). सेम वे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, वाय अज्युम करा, एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, एक्सच्या ठिकाणी वायच्या ठिकाणी एक्सला रिप्लेस करा, आणि हे दोघं कंडिशन काय करा, सॅटिस्फाय करा. तुम्ही पॉज करून, व्हिडिओ पॉज करून हे लिहून एकदा व्हेरीफाय करू शकता, ठीक आहे. डोमेन असणार आहे 2 to ∞, आणि रेंज काय असणार आहे, 4 to ∞ असणार आहे. नाउ नेक्स्ट इज एक्झाम्पल नंबर 19. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x³ + 2x
देन फाइंड द एप इनवर्स ऑफ 3 एंड एप इनवर्स ऑफ माइनस 12 काय करायचे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 2x. सगळ्यात आधी इनवर्स फाइंड आउट होण्यासाठी फंक्शन काय असलं पाहिजे बायजेक्टिव असलं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय बायजेक्टिव फंक्शन शुड बी 1 1 अँड ऑन टू 1 1 अँड ऑन टू काय करावं लागेल व्हेरीफाय करावं लागेल. आधीच बघितलं ना एप इज इन्व्हर्टिबल इफ अँड ओनली इफ एप इज बायजेक्टिव. ही नोट तुम्हाला बोललो इम्पॉर्टंट आहे एक्झामला येईलच टू शो दॅट एप इज 1 1 1 1 कसं शो करतो माहिती एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ वाय घेतो आणि काय शो केलं एक्स इज इक्वल्स टू वाय एफ ऑफ एक्स इज एक्स क्यूब प्लस 2x एफ ऑफ वाय इज वाय क्यूब प्लस 2y फ्रॉम दिस मी ते काय केलं एक्स क्यूब मायनस वाय क्यूब प्लस 2 अँड एक्स मायनस वाय. ओके फ्रॉम दिस वी टेक एक्स मायनस वाय आउटसाइड द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 0. एक्स मायनस वाय कॉमन फॅक्टर तो बाहेर घेतला काय उरलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर प्लस दिस 2. दिस इज नेवर 0 सो दिस इज 0 एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 0 इम्प्लाइज एक्स इज इक्वल्स टू वाय म्हणजे एप इज काय 1 1. हा 0 काय नसणार आहे कारण की एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर प्लस 2 ला कसं लिहू शकतो एक्स प्लस वाय बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 वाय स्क्वेअर प्लस 4 प्लस 2 म्हणजे ही पण पॉझिटिव्ह टर्म ही पण पॉझिटिव्ह कारण की स्क्वेअर आहे ना इथे आणि इथे पण याचा होल स्क्वेअर म्हणजे ही पण पॉझिटिव्ह टर्म म्हणजे टोटली काय ही पॉझिटिव्ह टर्म असणार आहे म्हणजे इक्वल्स टू कधी 0 भेटेल का नाही म्हणजे कोणाला 0 व्हावं लागेल एक्स मायनस वायला म्हणजे एप काय झालं 1 1 झालं. टू शो दॅट एप इज ऑन टू दॅट मीन्स टू शो दॅट फॉर एनी वाय बिलॉंग्स टू आर देअर एक्झिस्ट ऍटलीस्ट 1 एक्स बिलॉंग्स टू आर सच कारण की फंक्शन काय एप फ्रॉम आर टू आर इथल्या प्रत्येक आर साठी इथे काय एक्झिस्ट झाली पाहिजे प्री इमेज झाली पाहिजे म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू व्हॉट वाय फॉर एनी वाय बिलॉंग्स टू आर एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे मग एक्स क्यूब प्लस 2x इज इक्वल्स टू वाय मग इथे काय एक्स क्यूब प्लस 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 0 इज ए क्युबिक पॉलिनॉमियल. ही कोणती पॉलिनॉमियल आहे क्युबिक डिग्री 3 आहे म्हणजे त्याच्याकडे टोटल रूट किती असणार आहेत 3 रूट असणार आहेत ना 3 रूट असणार आहे मग कशा पॉसिबिलिटी काय आहेत 2 कॉम्प्लेक्स 1 रिअल किंवा एक पॉसिबिलिटी कोणती 3 रिअल म्हणजे ऍटलीस्ट ह्या केसमध्ये पण रिअल रूट आहे ह्या केसमध्ये पण एक काय रिअल रूट म्हणून विथ रिअल कोएफिशिएंट हॅव्हिंग ऍटलीस्ट 1 रूट इन आर म्हणजे ऍटलीस्ट 1 रिअल रूट असणार आहे हे सांगितलंय ना तुम्हाला ही पॉलिसी. जर नसेल तर मला तुम्ही पर्सनली विचारू शकता ठीक आहे. हेन्स देअर एक्झिस्ट ऍटलीस्ट एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट एप ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू वाय हेन्स एप इज ऑन टू फंक्शन हेन्स एप इनवर्स एक्झिस्ट 1 1 पण आहे ऑन टू पण आहे म्हणून त्याचा इनवर्स काय होणार आहे एक्झिस्ट होणार आहे. आपल्याला काय मग इथं काय सांगू शकतो आपण एफ ऑफ 1 इज इक्वल्स टू 3 बघा ना इथे एक्स या ठिकाणी 1 पुट करा 1 प्लस 2 किती 3 म्हणजेच काय एप इनवर्स ऑफ 3 इज इक्वल्स टू काय आलंय 1 आलंय म्हणजे इथे बघा फंक्शन काय आपल्याकडे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यू प्लस 2x आहे ना. आपल्याला असा एक्स विचारलाय जेणेकरून तिथे व्हॅल्यू काय आली पाहिजे 3 आली पाहिजे मग ते एक्स ची व्हॅल्यू जर 1 पुट केली 1 प्लस 2 किती 3 म्हणजे एप इनवर्स ऑफ 3 किती आला आहे 1. सिमिलरली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू काय 12 बट आपल्याला कसली व्हॅल्यू पाहिजे मायनस 12 ची पाहिजे ना. मग मायनस 12 कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण हे काय ऑड फंक्शन आहे ना आपलं एफ ऑफ एक्स इज अन ऑड फंक्शन ते आता बघणारच आहोत आपण. हे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स ही कंडिशन व्हेरीफाय करणार आहे म्हणजेच काय बघा आता काय कॅल्क्युलेट केलं एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू 12 आणि हे फंक्शन काय ऑड फंक्शन म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे एफ मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असणार आहे. ओके सो आपल्याला माहिती आहे एफ ऑफ मायनस 2 इज इक्वल्स टू काय असणार आहे मायनस एफ ऑफ 2 असणार आहे आणि मायनस एफ ऑफ 2 काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण 12 कॅल्क्युलेट केलेलं आहे म्हणजे एफ इनवर्स ऑफ मायनस 12 इज इक्वल्स टू काय आलंय मायनस 2. ठीक आहे नाउ नेक्स्ट इज शो दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 इज अन ऑड फंक्शन. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम
मग इथे एक्स या ठिकाणी काय रिप्लेस करतो मायनस एक्स, मग इथे एक्स या ठिकाणी मायनस एक्स रिप्लेस केलं तर इथे काय होऊन जाईल मायनस एक्स, इथे मायनस एक्स स्क्वेअर काय असणार आहे प्लस एक्स स्क्वेअर असणार आहे, इथे काय असणार आहे मायनस वन, म्हणजे इथे काय आलंय मायनस साईन आलंय ना, म्हणजे मायनस हे मायनस साईन आणि हे काय तुमचं टोटली एफ ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय आलंय मायनस एफ ऑफ एक्स, हे कसले कंडिशन आहे ऑड फंक्शनची. ओके नाउ नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस चॅप्टर इज लेट ए बी बिलॉंग्स टू आर विथ बी नॉट इक्वल्स टू झिरो, डिफाइन एफ फ्रॉम आर मायनस सिंगलटन झिरो टू आर मायनस सिंगलटन झिरो बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन एक्स, शो दॅट एफ इज ए बायजेक्टिव्ह फंक्शन. बायजेक्टिव्ह फंक्शन शो करायचे म्हणजे काय वन वन आणि ऑन टू शो करायचे. सो इंजेक्टिव्ह म्हणजे काय वन वन, सर्जेक्टिव्ह म्हणजे काय ऑन टू. सो आपल्याला माहिती एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय घेतो एफ ऑफ वाय, व्हॉट इज एफ ऑफ एक्स ए प्लस बी अपॉन एक्स, व्हॉट इज एफ ऑफ वाय ए प्लस बी अपॉन वाय, सो ए गेट्स कॅन्सल बी अपॉन एक्स इज इक्वल्स टू बी अपॉन वाय, आपल्याला काय शो करायचं आहे एक्स इज इक्वल्स टू वाय, सो बी बी गेट्स कॅन्सल और क्रॉस मल्टिप्लिकेशन बी वाय इज इक्वल्स टू बी एक्स आणि बी बी आफ्टर बी बी गेट्स कॅन्सल वी गेट एक्स इज इक्वल्स टू वाय, सो एफ इज वन वन. नाव सर्जेक्टिव्ह, सर्जेक्टिव्ह म्हणजे काय इथल्या प्रत्येक एलिमेंटसाठी इथे काय प्री इमेज एक्झिस्ट झाली पाहिजे, इथला प्रत्येक एलिमेंट काय कोणती व्हॅल्यू घेणार नाही झिरो व्हॅल्यू घेणार आहे आणि इथे काय नकोय डोमेन मध्ये झिरो नकोय. सो वाय बिलॉंग्स टू आर मायनस सॉरी ए का ओके सॉरी ए ए का ओके ठीक आहे. सो वाय मायनस वाय बिलॉंग्स टू आर मायनस सिंगलटन ए डिनोट एक्स इज इक्वल्स टू बी मायनस वाय अपॉन ए, आपण काय कन्सिडर केलं एक्स इज इक्वल्स टू बी अपॉन वाय मायनस ए, देन क्लिअरली एक्स काय असणार आहे एक्स बिलॉंग्स टू आर असणार आहे. इफ एक्स इज इक्वल्स टू झिरो, समजा एक्स इज इक्वल्स टू झिरो असेल तर काय होऊन जाईल बी अपॉन वाय मायनस ए इज इक्वल्स टू काय होऊन जाणार आहे झिरो होणार आहे. फ्रॉम दिस वाय मायनस ए जर इकडे पाठवलं तर झिरो, म्हणजे बी इज इक्वल्स टू काय होऊन जाणार आहे झिरो, विच इज ए कॉन्ट्रडिक्शन, कारण की सॉरी इथे झिरो आहे तुमचा आणि इथे ए, समजा बी इज इक्वल्स टू काय झालं झिरो झालं तर, बट आपल्याला इथन झिरो घ्यायचा नव्हता ना, हा काय भेटलेला आपल्याला कॉन्ट्रडिक्शन. दस एक्स मायनस आर मायनस एक्स बिलॉंग्स टू आर मायनस सिंगलटन झिरो, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन एक्स, आणि हे जे कन्सिडर केलं तर इथे पुट करा ए प्लस बी अपॉन वाय मायनस ए, म्हणजे इथे काय भेटेल बी बी गेट्स कॅन्सल वाय मायनस ए, म्हणजे काय भेटलेलं आपल्याला जस्ट वाय, म्हणजे इथल्या वायसाठी इथे कोण भेटलेला आपल्याला एक्स भेटलेला आहे, कोणता हा, म्हणजेच एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय आलंय तुमचं वाय, हेन्स एफ इज सर्जेक्टिव्ह, दॅट मीन्स एफ इज इंजेक्टिव्ह अँड सर्जेक्टिव्ह अँड हेन्स एफ इज ए बायजेक्टिव्ह फंक्शन. दॅट्स ऑल फॉर नाऊ, थँक्यू, चॅप्टर इज ओव्हर.